हे जाऊयात. तुमची चौकशी झाली होती त्यावेळेला तुम्हाला असं सांगितलं होतं का की या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा बोलवलं जाईल वगैरे? नाही, जवळपास त्या ठिकाणी सगळ्याच प्रश्नांची जेवढी त्यांची क्वेश्चनरी होती, काही 30-35 प्रश्नांची, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. मी आणखी काय आहे का असं विचाराल तर बोलले नाही, तुर्तास या ठिकाणी पुरेसं आहे. तथापि आफ्टर थॉट आता त्यांना काय वाटलं मला माहीत नाही, परंतु त्याच्याबद्दल आमची काही तक्रार नाही, काही म्हणणं नाही. शांतपणे या चौकशीला सामोरं जाणार आहोत आणि मी त्या ठिकाणी जातो आहे. आम आदमी पार्टीचा जो प्रमुख आरोप आहे तुमच्यावर की तुम्ही फसवणूक केली आणि चुकीचे डॉक्युमेंट, बोगस डॉक्युमेंट देऊन मजूर प्रकरणाचा लाभ घेतला. नाही, आम आदमी पार्टीला दुसरं काही काम नाही आहे. त्यांच्या पक्षाची पाळंमुळं या ठिकाणी रुजवण्यासाठी कुठे काय हातात मिळतं आहे का एखादं प्रकरण आणि आपली टिमकी वाजवता येते का, याच्या पलीकडं काही मला वाटत नाही अर्थ. आम आदमी पार्टीला एवढी काळजी आहे सहकाराची आणि फार, तर महाराष्ट्रामध्ये अनेक अपप्रवृत्ती आहेत, त्यांनी केवळ मी एकटा नाही आहे तर त्याकडे लक्ष द्यावं. आणि त्यांच्या ते एक तर मुळात सभासद नाहीत, बँकेचे ग्राहक नाहीत, तक्रारीशी काही संबंध नाही. मीच त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून तक्रार दिली, त्याच्यावर कारवाई करायला पोलिसांना वेळ नाही आणि त्याच्यामुळे सगळं नियोजनबद्ध असं सिंडिकेट करत ही तक्रार झालेली आहे. वरिष्ठ सरकारचा दबाव, सरकार दुसऱ्या बाजूला आम आदमीसारखे असे तक्रारी करणारे बहादूर आणि दुसरे काही त्याच्याशी आमचे विरोधक हातमिळवणी करून एकत्रित केलेलं हे षडयंत्र आहे. तथापि जो काही आरोप आमच्यावर केला आहे त्या संदर्भात मी आबरू नुकसानीचा दावा त्या ठिकाणी करणार आहे. तशा अर्थाची नोटीस भाई जगतापनं पाठवलेली आहे, नाना पटोलेंना पाठवणार आहे आणि धनंजय शिंदेला पाठवणार आहे. कारण मुंबई बँकेचा नफा 15 कोटी आणि 2000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप करता एखादी इन्स्टिट्यूशन बदनाम करण्याचे असं आपल्या पब्लिसिटीसाठी योग्य नाही. आणि त्यामुळे तशा प्रकारचे अब्रू नुकसानीचे दावे या तिघांच्याही विरोधात दाखल करतोय, तशा प्रकारच्या नोटीसही मऊ झालेल्या आहेत. एकीकडे तुम्ही नोटीस दिल्यानंतर आज हजर होत आहे, दुसरीकडे संजय राऊत यांनी असं म्हटलंय की नील सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना समन्स बजावलं पण ते हजर नाहीत, ते पळून जाण्याच्या तयारीत आहेत असा आरोप त्यांनी केलाय नील सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्याबद्दल. पळून जायचं काहीच कारण नाही आहे. त्यांचा आज कोर्टामध्ये त्या ठिकाणी अटकपूर्व जामिनीसाठी त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे आणि एक प्रक्रिया आहे, ज्यावेळेला आपण अटकपूर्व जामीन त्या ठिकाणी कोर्टामध्ये सबमिशन करतो त्यावेळेला त्याचा निकाल येईपर्यंत त्या ठिकाणी पोलिसांसमोर जात नसतो आणि त्याच्यामुळे याचा निकाल आल्यानंतर ते त्या ठिकाणी पोलिसांना सामोरं जातील. याच्यात त्यांनी असे म्हटलंय की या जो गैरव्यवहार विक्रांत सेव्ह विक्रांतमध्ये जे मिशन झालं याच्यामध्ये मोठा गैरव्यवहार झाला आणि सोमय्यांची काही लोक राजभवनात जाऊन जुन्या तारखेची कागदपत्र जमा करण्याचा प्रयत्न करतायत असाही आरोप त्यांचा आहे. साप म्हणत भुई थोपटण्याचा संजय राऊतांचा प्रकार आहे, परंतु त्यांच्या हाताला काही लागणार नाही. जंग जंग पछाडून भारतीय जनता पार्टीचे नेते कशा पद्धतीनं कुठल्या प्रकरणात अडकवता येतील असा त्यांचा प्रयत्न आहे, त्यांचा अजेंडा आहे. तथापि त्यांना काही सूर सापडत नाही. मग अशा प्रकारे कुठेतरी काहीतरी मिळतं आहे का आणि त्या ठिकाणी आपल्या सरकारचा वापर करून गुन्हे दाखल करायचे आहेत, अटक करायचे, अशा प्रकारचा त्यांचा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. तथापि या सगळ्या गोष्टींना भारतीय जनता पार्टी आणि नेते त्या ठिकाणी सामोरं जातील, कायद्याला सहकार्य करतील आणि यांची सगळी षडयंत्र जनतेसमोर त्या ठिकाणी निश्चितच यथावकाश उघडी पडतील. थोड्या वेळापूर्वी जयंत पाटील असं म्हणाले की मनसे आणि भाजपा सोबत यायचंच आहे, पण भाजपची मुख्य अडचण म्हणजे जो मनसेची उत्तर भारतीयांच्या विरोधात जी भूमिका आहे ती आहे, ती जर दूर झाली तर सोबत यायला त्यांना काही हरकत नाही. मला वाटतं राज ठाकरे साहेबांनी स्वयंस्पष्ट अशी भूमिका हिंदुत्वाची त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि मला वाटतं जयंत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी भाजप आणि मनसेची काळजी करण्यापेक्षा आपल्या 3 पक्षाचा संसार कसं सुरळीत चालेल आणि महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी कसा न्याय देता येईल आणि भविष्यातल्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या तिघांचं काय होणार याची जास्त चिंता करावी. मला वाटतं मनसेने भाजपची करू नये, जनतेच्या मनात जे असेल त्याप्रमाणे भविष्यातलं भारतीय जनता पार्टीचं राजकारण होईल. काल यशोमती ठाकूर यांनी सांगितलं की शरद पवार असते तर चित्र वेगळं दिसलं असतं, अर्थात त्याला शिवसेनेकडून आता प्रतिक्रिया येते की युपीचे अध्यक्ष शरद पवारांना करा.
याचा अर्थ यशोमती ठाकूरच्या बोलण्यातनं की असणारे सध्याचे मुख्यमंत्री यांच्या कारकिर्दीत चांगलं होत नाही, जर शरद पवार असते तर यापेक्षा चांगलं झालं असतं, बरं झालं असतं, आणि त्याच्यामुळे घरचाच आहेर यशोमती ताई ठाकूर यांनी या ठिकाणी दिलं आहे. आणि महाविकास आघाडीत एकमेकांमध्ये नेमकं काय चाललं आहे, कुरघोडी या निमित्तानं जनतेसमोर येत आहेत. काल मालवणी आणि मानखुर्द या भागामध्ये दोन गटामध्ये वाद झाल्याचं समोर येत आहे. काही गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आल्याची माहिती आता तिथे पोलीस आयुक्त देखील त्या ठिकाणी पोहोचले. एकूणच या सगळ्या कायदा सुव्यवस्थेबद्दल तुम्ही काय सांगता? नाही, मला वाटतं दस्तूर खुद्द या महाविकास आघाडीचे प्रणेते सर्वे सर्वा शरद पवार साहेब यांच्या ठिकाणी जमाव जातो, हल्ला होतो, आणि त्या ठिकाणी जर पोलीस ते कंट्रोल करू शकत नाही, माहिती होत नाही, तर मला वाटतं अशा प्रकारच्या घटनांकडे किती पोलीस लक्ष देणार हे त्यावरून दिसू